नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत लाल भोपळ्यालाच अनेक नावं आहेत याला काही ठिकाणी गंगाफळ म्हटले जाते काशीफळ म्हटले जाते तर काही ठिकाणी कद्दू व पमकीन म्हटले जाते लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे तरीही बरेच जण हा खायला कंटाळा करतात यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए सी आणि e ई आहे शिवाय अँटीऑक्सिडंट असल्यामुळे अनेक आरोग्य समस्या यामुळे दूर राहतात डोळ्यांसाठी लाल भोपळा खूप चांगला आहे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते अस्तमाचा त्रास कमी होतो शिवाय हृदयविकाराचा त्रासही कमी होतो असे अनेक फायदे लाल भोपळ्याचे आहेत जर कुणी लाल भोपळ्याची भाजी खात नसेल तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे लाल भोपळ्याची भाजी बनवून नक्कीच खाऊ घाला हो आवडीने खातील मी ही भाजी कशी बनवली हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे लाल भोपळा दिसतो आपल्याला लाल भोपळा चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी लाल भोपळा स्वच्छ धुवून मग चिरून घेतला आहे लाल भोपळ्याची साल काढून घेतली आहे व मधलाही काही भाग काढून घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर सालीसकटही तुम्ही ही भाजी बनवू शकतात इथे मी पाव चमचा मोहरी घेतली आहे अर्धा चमचा जिरे सहा ते सात लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत तीन चार हिरवी मिरची घेतली आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत कोथिंबीर घेतली आहे पाव चमच्यापेक्षा कमी थोडी हळद घेतली आहे तीन चमचे तेल घेतले आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि थोडा गूळ मी या भाजीसाठी वापरणार आहे तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही गूळ स्किप केला तरीही चालेल गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आपलं तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये मोहरी टाकली आहे जिरे टाकून घेतले आहे जिरे तडतडल्यावर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकायचं आहे लसूण या भाजीसाठी जरा जास्त वापरायचं आहे त्यामुळे भाजीची चव खूप छान येते हिरवी मिरची टाकून घेतली आहे मी इथे कमी तिखट हिरवी थी मिरची वापरलेली आहे मिरची ही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून तिचा तिखटपणा अजून कमी होईल मिरची आता व्यवस्थित फ्राय झालेली आहे त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात कढीपत्ता टाकल्यामुळे ह्या भाजीची चव मस्त येते त्यामुळे जेव्हा तुम्ही ही भाजी बनवाल कडीपत्ता नक्कीच टाका कढीपत्ताही आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडी हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकून आपण एकदा कालवून घेतलं आहे आणि त्यानंतर लाल भोपळा टाकून घेतलेला आहे भोपळ्याच्या अशा प्रकारे आपल्याला मोठ्या फोडी करायच्या आहे कारण भोपळा शिजल्यावर त्या फोडी अजून कमी होतात त्यामुळे थोड्या मोठ्याच फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत अगदी कमी साहित्यात ही भाजी तयार होते त्यामुळे घरात जर कोणी आजारी असेल तर ही भाजी आपण त्याला नक्कीच देऊ शकतो यामध्ये आपण मसालेही फार जास्त काही वापरलेले नाही त्यामुळे घरात जर ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांच्यासाठी ही भाजी खूप छान आहे इथे मी गूळ टाकून घेतलेला आहे भाजीमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे व एक वेळ आपण व्यवस्थित कालवून ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत इथे मी अर्धा किलो लाल भोपळा वापरलेला आहे पण शिजून ही भाजी बऱ्यापैकी कमी होऊन जाते त्यामुळे त्या, त्या अंदाजाने आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आता आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात एक जरा वेळाने आपण भाजी उघडून एक वेळा पुन्हा आपल्याला ही भाजी कालवून द्यायची आहे लाल भोपळा शिजवण्यासाठी आपल्याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही कारण लाल भोपळ्याला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे मीठ टाकल्यावर भ भोपळ्याला आपोआप पाणी सुटून भाजी व्यवस्थित शिजेल मात्र पाणी टाकलेलं नसल्यामुळे आपल्याला मध्ये एकदा भाजी उघडून कालवून घ्यायची आहे पुन्हा आपण आता झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत अगदी कमी गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवायची आहे दोन ते तीन मिनटांनी आपण उघडून बघूयात भाजीमध्ये तसं मी फार जास्त तेल टाकलेलं नाही पण ह्या भाजीला कमी तेल जरी टाकलं तरी ही आपोआप भाजी अगदी व्यवस्थित होऊन जाते भोपळा आपला शिजलेला आहे व्यवस्थित सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मात्र शिजल्यावर आपल्याला हलक्या हाताने भाजी कालवून घ्यायची आहे खूप लवकर ही भाजी शिजते पाच ते सहा मिनटात व्यवस्थित शिजते आपण भाजी सर्व करून घेतलेली आहे लाल भोपळ्याची भाजी आपण पोळी फुलके किंवा पुरीसोबतही खाऊ शकतो टिफिनला देण्यासाठी ही भाजी खूप छान आहे तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद